निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने दाखल केलेल्या याचिकेनुसार पिपाणे चिन्ह गोठवलेलं आहे. या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दाखल केलेल्या याचिकेनुसार पिपाणे चिन्ह हे गोठवण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काहीसा दिलासा या ठिकाणी बघायला मिळतो. निवडणूक आयोगाने पिपाणे चिन्ह गोठवलेलं आहे. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जी याचिका दाखल केली होती त्याप्रमाणे आता पिपाणे चिन्ह गोठवलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा आज मिळाला. एक तर त्यांच्या पक्षाला आज राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. दुसरा म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये 4 जूनला जेव्हा निकाल लागला त्यावेळेस त्यांना बिगुल आणि जर आपण पाहिलं तर दुसरं एक चिन्ह होतं, त्या दोन्ही चिन्हामुळं मोठा फटका बसला जात आणि ते म्हणजे तुतारी. तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार यांच्या पक्षाचं चिन्ह आहे. मात्र बिगुल आणि तुतारी हे त्यांच्या पक्षाची सांदर्भी असलेली चिन्ह असल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. त्यांचा दावा असा आहे की साताऱ्याची जागा ज्या ठिकाणी उदयनराजे भोसले निवडून आले, छत्रपती उदयनराजे भोसले ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी देखील या चिन्हामुळे फटका बसला होता. आणि अशा अशी अशी याचिका 15 जूनला 2024 त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की बिगुल आणि तुतारी या दोन चिन्ह गोठवण्यात यावेत, त्यानुसार हे दोनही चिन्ह जे आहेत ते गोठवण्यात आल्याचे आदेश आज निवडणूक आयोगाने काढलेले आहेत. निश्चित, धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी.